पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. छान झाला कार्यक्रम, चला निघतो. बराव साहेब, लग्नाचा मुहूर्त लवकरात लवकर काढूया. तुम्ही सांगा केव्हा बसायचं त्यासाठी. अहो मी काय म्हणते, आता फार लांबवायला नको, लवकरचाच मुहूर्त काढूया. आमची काही हरकत नाही आहे, फक्त लग्नाची तयारी करण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ घेऊन तारीख ठरवूया. हो तर द्यावाच लागेल, पण आम्हाला आनंद मात्र या गोष्टीचा आहे, सून मात्र आम्हाला अगदी उत्तम मिळाली. या निमित्ताने आमचं वैर संपलं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचार, वागणूक, घरातली शिस्त, नियम, सगळ्या गोष्टी जुळल्यात. आणि काय, दोन्ही कुटुंबांना श्रीमंती जगायला आणि जपायला आवडते, आणि जे कष्टाने मिळवलंय ते मिरवायलाही पाहिजे ना. काय म्हणता रावसाहेब? अगदी बरोबर. आणि काय, गरिबी आणि गरीब माणसं आपल्या जवळ सुद्धा फिरकता का म्हणत ना, नाही तर कीड लागलीच म्हणून समजा. आणि आपण सारख्या विचारांची लोक एकत्र आलो हे फार चांगलं झालं. बिचारे देशमुख कुटुंब, यांना माहितीच नाहीये कि गरिबी नावाची कीड आमच्या उंबरठ्यात कधीच शिरलीये. हा आता योग्य वेळ आली कि मी मुक्ताचं सत्य तुम्हाला सांगेनच. मुक्ता सत्य लपून आणि रेणुका मला सगळं येत असं दाखवून तुम्हाला फसवतीये, त्यामुळे आता मलाच काहीतरी डाव आखावा लागेल. मी पाहते काही दिवसापासून तुम्ही त्या मुक्ताचं खूप गुणगान करता हो. त्यातल्या चतकोर जरी तुम्ही माझं गुणगान केलं असतं, जरा कौतुक केलं असतं, तर तुमच्यावरून जीव ओवाळून टाकला असता मी. माणूस त्याच कौतुक करतो जो त्याला पात्रतेचा असतो. म्हणजे मी त्या मुक्ता एवढी सुद्धा लायकीची नाही असं म्हणायचंय तुम्हाला? माधवी, तू स्वतःशी त्या मुक्ताची तुलना का करत असतेस ना, तेच मला काही कळत नाही. तिची या घरात राहायची लायकीच नाहीये. कोण कुठली गरीब घरातली पोरगी आमच्या घरात काय येते, आमची सून काय होते, आणि आता आमच्या डोक्यावर मीऱ्या काय वाटते? काहीतरीच काय, तिला कधी तुझ्या डोक्यावर मीऱ्या वाटल्यात ग? अगं उलट तू तिच्याशी कशीही वागलीस तरी ती बिचारी तुझ्याशी किती आदराने आणि प्रेमाने वागतीये. कधी कोणाचा रागराग करत नाही, कधी कोणाचा दुश्वास करत नाही. एवढं सगळं मिळणार कोण कशाला कोणाचा दुश्वास करेल? हा जीव लावायचं नाटकच करणार ना. अरे 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 माधवी, अग एखाद्या बद्दल एवढं विष मनामध्ये ठेवू नाही ग. तुम्ही दोघं भांडू नका प्लीज. गायत्री, तुझ्या आईला जरा समजवून सांग, त्या मुक्ताचा रागराग करणं बंद कर म्हणावं आता. अग दादाने सुद्धा नकळत का होईना पण तिला स्वीकारले. अरे रेणुकाच्या लग्नाची सुद्धा सगळी जबाबदारी दादाने मुक्तावर टाकली आहे. आणि हे सगळं ना हे विश्वास जिंकल्याशिवाय नाही होऊ शकत. आताच हेच बघ ना आता, अरे घरातलं वातावरण किती छान आणि आनंदात झालंय. आपण स्वप्नात तरी कधी विचार केला होता का या घरातलं वातावरण इतकं छान आणि आनंदी असेल म्हणून? एवढं सगळं छान चाललंय, पण तुझं काय चाललेलं आहे? काही नाही, नुसतं त्या अंबिकाच्या नादी लागून त्या मुक्ताचं येता जातात ते हे काय तिरस्कार करत असतेस, तिरस्कार. माधवी अगं सुधार, जरा सुधार, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही त्या भिकारड्या मुक्तासाठी माझ्याशी भांडताय? आई अगं कशाला भांडतीयस? स्वतःच्या बायकोशी भांडतायत हेच हेच केलंय त्या मुक्तानी. माणसा माणसात भांडण लावायचं काम केलंय फक्त. एक दिवस त्या मुक्ताचे खरे रंग तुम्हा सगळ्यांसमोर उघडे करते की नाही ना ते पाहत तुम्ही सगळे. ही मुक्ता रंगीबेरंगी फुलपाखरू नाहीये, रंग बदलणारा सरडा आहे ती, आणि हे मी तुम्हाला दाखवून देईनच. मुक्ता काय होत?
बस 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 इथे बस. काय झालं? अचानक चक्कर आल्यासारखं झालं, सगळं गरल्यासारखं होत होत. तू वेळेवर जेवतीयस ना? वय जेवतीये. मला पण नाही माहित असं असं कसं झालं. अगं मुक्त होणारच. अगं दिवसभर घरातली कामं करतेस आणि मग रात्रीची प्रॅक्टिस, मग चक्कर नाही येणार तर काय होणार? हे बघ मुक्ता, एक काम कर, आज तू आराम कर, प्रॅक्टिस करू नको. नाही नको ग, आपल्याकडे वेळ लय कमी आहे, एक एक सेकंड महत्वाचा आहे. त्याला आरामाचं कारण नको दे. आणि तुम्ही पण ऑफिसमध्ये दिवसभर काम करून माझ्यासाठी माझ्यासोबत येत आहे, माझी प्रॅक्टिस घेत आहे कशासाठी? तुम्हाला मला जिंकताना पाहायचंय, माझी ओळख बनवताना पाहायचं. मला सगळं समजते, तरी पण तुला इतका त्रास होत असताना तू नको प्रॅक्टिस. कितीतरी अर्षांपासून अण्णाला दम्याचा त्रास होतोय, तरी तेवढी कामं करतायत, जमेल तसं संबळ वाजवतायत. त्यातून ना मी एक गोष्ट शिकली, आपल्या शारीरिक अडचणींसमोर गुडघे नाही टेकवायला पाहिजे. कोणत्याही त्रासाला आपल्या स्वप्नांपेक्षा मोठं नाही बनवायला पाहिजे. आणि मी काळजी नका करू, मला काहीच होणार नाही. मी हात ना माझ्यासोबत. चला आपण निघूयात. रिअली प्राऊड ऑफ यू. पर चला उशीर नको करा. हो माझ्याकडे त्या मी घेते. राहू चल निघूया. मगाशी बाहेर जेव्हा माझ्या लग्नाचा विषय चालू होता तेव्हा कशी तोंड शिवून शांत बसलेली, तशी आता प्लीज शांत राहा. तू नीट बोलायला कधी शिकणारेस ना कुणास ठाऊक. तू आधी नीट वागायला शिक. काय ग तू इकडे कशी आलीस? काय झालं? खोलीत झोपायला भीती वाटते का एकटीला तुला? काही नाही झाले, मला इथे झोपायचं. तुला दादांजवळ झोपायचं का? तुझ्या तू झोप, मी तुझ्या खोलीत. नाही, मला तुझ्या जवळ झोपायचं. म्हणजे तुझी हरकत नसेल तर. नाहीतर मी. अगं माझी काय हरकत असेल? लेकरू जर म्हणाला आईला मला तुझ्या कुशीत झोपायचं तर कुठली आई नाही म्हणेल. आणि मी तर नाहीच म्हणणार रेणुका. इतकी वर्ष तुझ्या स्पर्शासाठी आसुसले ग मी. ये झोप. काय झालं? काय बघतेस अशी आई? मी शेवटची तुझ्या खुशीत कधी झोपली असेल का? 17 एप्रिल 2013. 10 वर्ष झाली, 7वीत होतीस तू. अगं आई तुझ्या डेट सुद्धा लक्षात आहे? हो, त्या दिवशी शेवटची माझ्या खुशीत येऊन झोपली होतीस तू. दुसऱ्या दिवशी पासून स्वतःच्या खोलीत झोपायला गेलीस. तेव्हापासून हात रिकामाच आहे अगं. कशी तारीख विसरली बाळा? आई खरंच ग मनापासून सॉरी. अग मी खूप रागराग केला ग तुझा. मला कळलंय की मी असं वागून स्वतःच नुकसान करून घेतलंय. बघ ना, माझ्याकडे आपल्या दोघींची अशी एकही चांगली आठवण नाहीये ग. पण माझ्याकडे तुझ्या लहानपणच्या खूप आठवणी आहे. आणि अजून वेळ कुठे गेलीये? आता आठवणी तयार करू ना आपण. अजून खूप वर्ष आहेत आपल्या दोघींकडे. पण त्यासाठी तुला एक काम करायला लागेल. काय? रोज इथे येऊन माझ्या जवळ झोपायला लागेल. चालेल का?
मी आज जवळ आले म्हणून. पण तशी मी तुला आवडत नाही ना. अग असं काय म्हणतेस तू बाळा? आणि असं नसतं कधी. आई वडिलांना आपली मुलं आवडत नाही तसं कधीच होत नाही. मुलं कशीही वागली ना तरी आई वडिलांना ती प्यारीच असतात. तू तो माझा जीव आहेस. नाही तू खोट बोलते. नाही ग, मला माहितीये तुझा सगळ्यात जास्त जीवन त्या मुक्तावर आहे. अरे देवा, अगं मुक्तार जीव आहे माझा, कारण गुणी मुलगी आहे ती. पण सगळ्यात जास्त जीव माझ्या लेकीवरच आहे. हे सगळ्यांना तू माझं मन ठेवायला बोल आता. पण खरं सांगू आई, मला खरंच एका गोष्टीचं खूप वाईट वाटत. ग कुठल्या? मुक्ताने चून बनवून तुझ्या मनात जी जागा बनवली आहे ना, ती मुलगी बनवून मी नाही बनवू शकले. ग आणि या गोष्टीचा मला खूप राग येतो. मी खूप जेलस फील करते तिच्यावर. ऐक, म्हणजे सोन पापडी लहान आहे अजून. आणि असं काही नाहीये रंका. आणि आता तू पण समंजस झालीस ना, तुझ्या वागण्यातनं दिसतंय मला ते. आता स्वतःच्या ऐवजी दुसऱ्यांचा विचार करायला लागलीस तू. खरंच? खरंच. आणि याच्या पुढे सगळं छानच होणार आहे. आता फार विचार करू नको, झोप आले ना. आई झोपडतेस मला. वैजयंती हालचाल नको करू. तू पकडून घे मीट. काय तू किती आका मारतोय? थोडी कशी झोप लागते तुला? हे कोण झोपलंय? वैजयंती अहो तुम्ही बघा ना, नका मला उठव, झोपू दे मला. बघा तुम्हीच उठव. काय माझ्या बेडवर कसं काय झोपू शकत? आज मी आई जवळ झोपे. तुम्ही माझ्या रूम वर जाऊन झोपू शकता. अच्छा, मी इथे झोपणार तुझ्याजवळ आईजवळ. लहानपणी ना एवढी शिवतीस तेव्हा आमच्या दोघांच्या मध्ये रोज कुशीत झोपायची. आता तुझं बालपण आपण परत आणू शकत नाही, पण ते क्षण मात्र पुन्हा एकदा अनुभवू शकतो. ठरलं तर मग आजपासून तू लग्न होऊन दुसऱ्या घरी जाईपर्यंत रोज रात्री आमच्या दोघांच्या मध्ये आमच्या कुशीत झोपायचं. ते सगळे तुझ्या खोलीतले कपडे उपडे आहेत ते सगळे इथे घेऊन ये. आता ना मला लग्न करायची इच्छाच नाही राहिली. का? कारण मला तुम्हाला दोघांना सोडून नाही जायचंय. इथेच राहायचंय ह्याच घरात. आणि मला चांगली शिवून पण नाही बनता येणार. सो मला तुमचीच मुलगी बनून राहू देत ना. अगं असं काही नाहीये. खूप शहाण्यासारखी आणि समंजसपणे वागतेस तू. आणि माझी पूर्ण खात्री आहे चांगली सून सुद्धा होशील तू. सासरच्या लोकांची मन सांभाळता येतील की नाही जरा शंकाच आहे ग. कारण आतापर्यंत मला कोणाचंच मन सांभाळता आलं. मग कसं? आई काळजी करू नको. मुक्ता आहे ना, ती शिकवेल की तुला सगळं. अगं आई, तिने ना आज मला कोबी बटाटा करायला शिकवला. हो प्रयत्न केला पण मला खास जमला नाही. जमेल, हळूहळू सगळं जमेल. प्रयत्न करत राहा. उत्तम स्वयंपाकीण बाई बनशील. स्वयंपाकीण बाई. आणि नको काळजी करू, मुक्ता सगळं शिकवेल तुला. हे बघ, तू अजूनही मुक्ता मुक्ता करतेस यार. सॉरी सॉरी सॉरी. बर आता मी रेडू करेडू का करते. पापडी माझी. पापडी काय गोड मारले. Thank you.
एवढा आवाजात पण झोप लागली, किती झोप आली असं, फक्त माझ्यासाठी एवढा वेळ इथे उभं राहिली. काय करावं माया माणसांचं. तर मला पण येऊन राहिले. नाही झोपून नाही चालणार सराव तर करावाच लागल. मग तर तू बघितलंय ही स्पर्धा सोपी नाहीये. पहिल्या फेरीतच पाहिलंय मोठमोठे तबला हलगी ढोलकी वादक आहेत, हत्तीचे कलाकार आहेत, त्यांच्या समोर टिकायचं असण जिंकायचं असण झोपेची लाड करून नाही चालणार. वाजव मुक्ता वाजव. झोपले असतील ते सकाळ झाली तर खूप उशीर होईल. आता सांगायला पाहिजे. आव नको आता ऐका माझं. आता नका झोप भलती वेळ आहे. मुलं झोपली असतील. आहो ऐका शांत रा. बाबा आता चालले त्या पोरांच्या खोलीत वेळ लागल्यासारखंच करतायत. तुझ्याशी लग्न झाल्यावर अजून काय होणार आहे गप ग. ए मुक्ता अरे ते मी काय बाजूलो. अरे रामसाहेबा जिला तू शोधतोयस ती तिच्या खोलीत नाहीच आहे हे सांगायला मी इथं आडवी आले होते. तिची कुठे ती माझ्या खोलीत झोपली. पण तिला तिची खोली दिलेली असताना तुझ्या खोलीत का. अरे तसं काही कारण नाही रे. आम्ही दोघी गप्पा मारत होतो. गप्पा मारता मारता ती झोपली. म्हटलं झोपली आहे पोर काम करून करून झोपू दे म्हटलं. ठीक आहे जाग आली की सांग मला भेटायला. वय 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 सांगते मी सांगते. हॅलो अगं मुक्ता. अगं कुठे आहेस तू. अहो मी इकडं सराव करायला आली आहे. अगं सराव थांबी हो आणि लवकर निघ. तो रावसाहेब तुला शोधत फिरतोय लवकर निघ. अहो पण आम्ही लगेच निघालो तरी तिकडं पटकन कसं पोहोचणार. जेवढा येळ लागायचा तो लागू दे. पर तू माझ्या खोलीत झोपलीस असं खोटं सांगितलंय मी त्याला. अरे देवा कुठं लई येळ चालणार नाही. तुम्ही दोघं पण लवकर निघा बघू. ठीक आहे मी लगेच निघते. लगेच निघा. अहो अहो तुम्ही उठा लवकर लवकर उठा. अरे यार मी झोपलो सॉरी यार मुक्ता. अहो नाही नाही ते सगळं राहू द्या. आजीचा फोन आला होता. दादा मला शोधते. काय झालं. आपल्याला लगेच निघायला पाहिजे. चल पटकन निघूया. तुम्ही घ्या.